नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, सध्या कोरोना काळ आहे आणि अतिशय काटकसरीनं जीवन जगणं भाग आहे आणि हे असे काटकसरीचे प्रयोग मी 10-12 वर्ष झाले करत असून बेस्ट आउट ऑफ वेस्ट हा छोटासा प्रकल्प मी माझ्या गच्चीवर राबवत असतो। त्यापैकीच हे एक छोटंसं उदाहरण पहा। हे जे आहे हा ही जी कुंडी आहे काळ्या रंगाची ज्याला वीट लावलेली आहे ती आहे एका मोटरसायकलवाल्यानं त्याच्या शीटवरचं कवर फेकून दिलेलं 5-6 वर्षापूर्वी। ते मी आणलं, त्याच्यामध्ये पहिले काळी कचरा भरला, त्याच्यावर माती टाकली आणि हे जे कंद आहेत एप्रिलमध्ये येणाऱ्या फुलाची ते तिथे लावले आणि दरवर्षी अशी फुलं माझ्या गच्चीवर साधारणपणे एप्रिल महिन्यात येतात। पण यावर्षी पहा काय आश्चर्य घडलं। यावर्षी सध्या जवळजवळ अर्धा अधिक जून निघून गेला तरीसुद्धा पहा हे फूल कसं उमललं। खाली हिरवा कच्च पानं व स्टेम, नंतर अतिशय सुंदर रंगाच्या पाकळ्या, त्याच्याच बाजूला दुसरं फूल आणि पाकळ्याच्या सेंटरमधून बाहेर निघणाऱ्या पराग स्टेम। पहा पहा निसर्गाची सुंदर रचना आहे। आणि हे करताना मला कोवळीचाही खर्च आला नाही, माती माझी घरचीच असते कारण काळी कचऱ्यापासून मी माती भरपूर बनवत असतो, त्यामुळे जास्त माती खरेदी करायचं काम मला पडत नाही। थोडक्यामध्ये बेस्ट आउट ऑफ वेस्ट। आणि आज संकटाचं असं आहे की सगळ्यांची कमाई बंद झाली आहे, म्हणून आज कुंड्याचा धुंडा करून खाणे म्हणजेच कोणतीही बारीक सारीक राष्ट्रीय संपत्ती म्हणा, आपल्या जवळची संपत्ती म्हणा, भंगारामधून निर्मित दिसणारी ती वाया न जाऊ देता त्याचा उपयोग करणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं। म्हणजे एकदम दात करून पोट भरा असं नाही म्हणत, पण हे उदाहरण सांगितलं आणि अनेकांना अनेक आयडियाज असतील अँड सम गुड स्कीम विल कम आउट ऑफ इट असं मंडळींनो। माझ्याशी रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर। काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच बेस्ट आउट ऑफ वेस्ट व्हिडिओज। पहा हे फूल किती रमणीय आहे, पहा 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 कॉन्ट्रास्ट पहा, हिरवा कच्चा रंग त्याच्याच बाजूला हा फुलाचा रंग। थँक्यू। माझ्याशी रामदास खंडागळे, काइंडली सबस्क्राईब।